तर यानंतर बातमी आहे ती म्हणजे नाशिकच्या सिडको भागात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. विशाल कुलकर्णी याच्याकडे त्यांच्या 4 वर्षांच्या ग्रीष्मा या मुलीनं आईस्क्रीमचा हट्ट धरला. आपल्या मुलीसह ते आईस्क्रीम घेण्यासाठी मेडिकल दुकानात गेले. ग्रीष्माला जे आईस्क्रीम हवं होतं ते पाहण्यासाठी ती फ्रीजवर चढली आणि तिचे पाय ओले असल्यानं तिला फ्रीजचा शॉक लागला आणि ती बेशुद्ध झाली. तरी संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. तर वाशिम जिल्ह्यातील मेडशी इथल्या दत्ताराव गुगे या शेतकऱ्याच्या घरी सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न झालाय. तर चाकू लोखंडी रॉडचा धाक दाखवत 5 दरोडेखोर गुगे यांच्या घरात घुसले. दरम्यान दरोडेखोरांसोबत कुटुंबातील सदस्यांची झटापट झाली आणि दरोडेखोरांच्या हल्ल्यात शेतकरी दत्ताराव गुगे गंभीर जखमी झाले. तर कुटुंबातील सदस्य आणि ग्रामस्थांनी 2 दरोडेखोरांना पकडलं असून इतर 3 दरोडेखोर पळून गेलेत. तर महत्वाचं म्हणजे दत्ताराव गुगे यांच्या घरी गेल्या 2 महिन्यात तिसऱ्यांदा चोरी झाली आहे. तर या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मालेगाव नांदगाव भागात असलेल्या गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग जोरदार पाऊस होत असल्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे. गिरणा धरण 100% भरण्याच्या मार्गावर आहे आणि त्यामुळे आता धरणाचे 6 वक्र दरवाजे एकफुटानं उघडण्यात आले. तर त्यातून 7332 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाणी पातळीत वाढ सुरू राहिल्यास विसर्ग आणखी वाढवला जाऊ शकतो आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यामधील पिंगाणे धुरखेडा रस्त्यावर बिबट्याचं दर्शन झालंय. तर त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं असून एका वाहनचालकानं बिबट्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलंय. लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावी अशी मागणी गावकरी करत आहेत. गणेशोत्सव सुरू आहे. गणेशोत्सवामध्ये देखावे हे आकर्षण ठरत असतं. देहूत बैलगाडा शर्यतीचा देखावा साकारण्यात आलाय. देखाव्याला गणेश भक्तांकडून चांगलाच प्रतिसादही मिळालाय. गणेशोत्सवात बैलगाडा शर्यतीचा हलता देखावा साकारण्यात आलाय. देहू गावातील अमित घेनन यांनी 12 फूट लांबीचा हा देखावा साकारण्याकरता प्रचंड मेहनत घेतली. माती, भुसा, झाडाची साल, लाकडं आणि कागदांचा वापर करून बैलगाडा शर्यतीचा देखावा सुसाट सुटला. आणि हा देखावा तयार करण्याकरता किती खर्च आला असेल याचा तुम्ही अंदाज लावू शकत नाही. अमितनं अवघ्या 1800 रुपयात देखावा तयार करण्याची किमया केली आहे. आमच्या 6 महिन्यापूर्वी बैलगाडा शर्यत चालू झाली. यामध्ये आमच्या मावळ तालुक्याचे कार्य सम्राट आमदार सुनाना शेळके असतील, शिरूर हवेलीचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे असतील यांच्या माध्यमातून आज बैलगाडा शर्यत चालू झाली आहे. आणि हा देखावा करण्यामागचं एकच कारण आहे की खिलारची जी आपण संगोपन करतो, खिलार बैलाची प्रवृत्ती ही जी तिचा नाश होत चाललाय, तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून हा देखावा करण्याचा आमचा त्या मागचा उद्देश आहे. बैलगाडा शर्यतीचा हा देखावा गावकऱ्यांच्या पसंतीस पडतोय. आणि आता जो देखावा ऍक्च्युली म्हणत होते करायचं, मी पहिल्यांदाच बघितला आणि अक्षरशः खूप आनंद झालाय हे पाहून. अक्षरशः बैल हा जिवाळ्याचा प्रश्न जसं तुम्ही सांगितलं तो तर आहेच आणि मारहाण जी वगैरे काय ती असा प्रकार होत नाही जो सांभाळतो. बैलगाडा शर्यत चालू झाली ना हेच खूप महत्वाचं आहे, कारण की यामुळं जो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना तो सगळ्यांना बघायला मिळतो. गणेशोत्सवात देखावे सादर करण्याची संधी मिळत असल्यानं अनेकांना त्यांचे गुण सादर करता येतात. कला गुणांना वाव मिळतो. गणेश दुडम सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मावळ.